देशाच्या पहिल्या पूर्णवेळच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2019-20 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पाबद्दल तरुणाईला काय वाटते पाहूयात. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे. इलेक्ट्रिक कार स्वस्त आहे. सोनं आणि चांदी महाग आहे. तंबाखूजन्य पदार्थ हे महाग झालेत. पेट्रोल आणि डिझेल महाग झालंय. CCTV कॅमेरा महाग झालाय. ऑटो पार्ट्स महाग. मार्बल टाईल्स महाग आहे. वाहनातील चार्जर स्वस्त आहे. रसायने हे स्वस्त आहेत. AC महाग झाला आहे. डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर महाग आहे. स्टेनलेस स्टील महाग आहे. टेक्स्टाईल वस्तू या स्वस्त आहेत. युरेनियम हे स्वस्त आहे. प्लास्टिक आणि रबर हे सुद्धा महाग झालं आहे. पेपर छपाई ही महाग झाली आहे. आणि लष्करी साहित्य जे आहे ते स्वस्त झालं आहे. या अर्थसंकल्पाबाबतीत तरुणांना काय वाटतं ते जाणून घेऊयात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत बजेट सादर केलंय. हा बजेट काही ना खुशी देणारा आहे तर काही ना गम देणारा आहे. या बजेटबद्दल नक्की तरुणांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काही तरुण आहेत आपल्यासोबत आत्ता. काल बजेट सादर झालेला आहे, काय वाटतं तुला? प्रथमतः एका महिलेनं अर्थमंत्री म्हणून, पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून हा बजेट मांडला, यामुळे मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो. पण केवळ एका महिलेनं अर्थसंकल्प मांडला या अभिनंदनापेक्षासुद्धा त्या बजेटमध्ये या देशाच्या सर्वसामान्य घटकांसाठी, मध्यमवर्गीयसाठी आणि गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि जे शेतमजूर आहे त्यांना या बजेटमधून काय मिळालं हा मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर देशातली 60% जनता ही कृषी क्षेत्रावर आधारित असतानासुद्धा कृषीला या बजेटमध्ये काही खूप मोठी तरतूद केली गेलेली आहे असं मला वाटत नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दुष्काळाचा प्रश्न तर देशामध्ये किती गंभीर आहे हे आपण पाहतोय, पण त्या संदर्भात ही काही तरतूद या संकल्प अर्थसंकल्पामध्ये झाली असं आम्हाला वाटत नाही. मोदी सरकार संरक्षणावर जास्त भर देत आहे असे एका बाजूला म्हणत असताना, जरी तो आकडा तुम्हाला फुगीव दिसत असला 4,31,000 कोटी रुपयांचा, तरीसुद्धा प्रत्यक्षात त्यातले 1,08,000 कोटी रुपये ही भांडवली तरतूद आहे संरक्षणामधली. म्हणजे ज्यामार्फत आपण बंदुका घेऊ शकतो किंवा विमानं, नौका, हे जे लागणारं साहित्य आहे आणि उर्वरित जे आहे ते वेतन, भत्ती इत्यादींसाठी खर्च होणार आहे. म्हणजे संरक्षणावरसुद्धा हे सरकार किती गांभीर्यानं लक्ष देत आहे याच्यातून तुमच्या लक्षात येईल. हे झालं संरक्षणाचं. शेतीसंदर्भात जर सांगायचं झालं तर आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करतो असं 2014 अर्थसंकल्पामध्ये सरकारनं सांगितलं. पण त्या अर्थसंकल्पाचं 2022 उद्दिष्ट आता जवळ येत असताना त्या कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये काहीही अवक्षर त्याच्यावरती हे सरकार काढत नाही. जेव्हा आत्ता कृषी विकास दर जो आहे तो आत्ता 2% आहे, हे जर 12% कृषी विकास दर या देशाचा असेल तरच हे शक्य आहे, अदरवाईज हे शक्य होणार नाही. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी या बजेटमध्ये काय आहे असं मला वाटत नाही. आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर मागे 2 रुपयांनी वाढवले, आणि जे स्वप्नवत आहे मोटार वाहन ही संकल्पना आपल्याकडे अजून अस्तित्वात आलेली नाही, तर वास्तवात जी संकल्पना आलेली नाही त्यासाठी सवलती, आणि रस्त्यावरती जे सर्वसामान्य लोक वाहनं वापरतात त्यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा दर हा 2 रुपयांनी वाढतो हा निश्चितपणे विरोधाभास आहे असं मला वाटतं. अजून काही तरुण आहेत, त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नाव काय तुमचं? रोहन माने. काय करता तुम्ही? मी MPSC करतो. MPSC करता, आणि कालच्या बजेटमध्ये आपण पाहिले की बेरोजगारीचा मुद्दा खूप मोठा आहे आणि बेरोजगारांसाठी काही तरतूद करण्यात आली नाही, काय वाटतं? मला असं वाटतं की त्यांनी युवकांसाठी काहीच तरतूद केलेली नाही आहे. बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे, त्यांनी खूप मोठी तरतूद करायला हवी होती पण त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. तर माझ्याकडे बघून असं वाटतं, तुम्हाला वाटत असेल की बाबा मी तर स्वतः असा बेरोजगारच आहे. मी गेली 4 वर्ष झालं डिग्रीधारक आहे, मी एक कृषी पदवीधर आहे, तरी पण त्यांनी कुठलीच बेरोजगारांसाठी कुठलीच त्यांनी हे केलेलं नाही आहे, तरतूद केलेली नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की त्यांनी बाबा हा म्हणजे अर्थसंकल्प एवढा काय युवकांसाठी नाही आहे पहिली गोष्ट. तुला काय वाटतं? खरं पाहिलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना 1,00,000 कोटीपर्यंतचं निधी देण्यात आलेलं आहे, आणि त्यासोबतच गैरवित्तीय संस्थांना 70,000 कोटीपर्यंतचा निधी देण्यात आलेला आहे. यामधून असं दिसून येतं की राष्ट्रीयकृत बँकांना ह्याच्यापेक्षा खालचा दर्जा देण्यात आला आहे, याचा विचार गांभीर्यानं केला पाहिजे शासनानं. तुम्हाला काय वाटतं? पूर्णतः विचार केला तर हा अर्थसंकल्प हा एक स्वप्नक्रांतीच वाटतो, बाकी काही नाही, फक्त स्वप्नांचा पाऊस पाडलेला आहे अर्थसंकल्पात, आणि एक दिशाभूल केलेली आहे सामान्य जनतेची. बरं, काय अपेक्षित होतं? बरं, दिशाभूल केली असं म्हणतोस तू अर्थसंकल्पात, काय अपेक्षित होतं तुला या अर्थसंकल्पात? कुठल्या योजनांचा कुठल्या योजना असायला पाहिजे होत्या असं तुला वाटतं? ज्या ऑलरेडी योजना आहेत त्यांनाच तुम्ही निधी दिला नाही, नवीन योजना येऊन काय फायदा? ज्या जुन्याच योजना आहेत त्यांनाच अपुरा निधी आहे. आज त्याच योजना कुठे कुठे रखडलेल्या आहेत, हा मनरेगा धरा एवढे चांगल्या योजना, त्यांनाच तुम्ही निधी देत नाही. नवीन योजना आणून काय ती निधी कुठून आणणार? पूर्वीच्याच योजनाची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे या विचाराचा मी. अजून काही तरुण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत.
दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक जण टू व्हीलर वापरत असतो तर त्यासाठी पेट्रोल लागतंच, तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्यात आले आहेत या अर्थसंकल्पात, काय वाटतं? पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्यात आलेले आहेत ते सर्वसामान्यांना एक फटका बसणार आहे, सर्वसामान्यांना कुठेतरी अधिभार लागणार आहे, म्हणजे काही ना काही ना कुठंतरी सर्वसामान्याचा जर विचार केला तर हे 2 रुपये किंवा 1 रुपये ते अधिभार सर्वसामान्यांना लागणार आहे, त्यामुळे सर्वसामान्याचं जिथं नुकसान आहे। तुला काय अपेक्षित होतं बजेटमध्ये, काय असायला पाहिजे असं वाटत होतं? मेन म्हणजे सध्या मोठी अडचण म्हणजे भारताची आहे की रोजगार, आणि या अर्थसंकल्पामध्ये रोजगाराविषयी कोणतीच म्हणजे असे खोटी कामगिरी बजावण्यात आलेली नाही, आणि ती म्हणजे एक तरुण वर्गाची एक मोठी अडचण आहे, पण त्याविषयी काहीच बोलण्यात आलेलं नाही, एवढीच खंत वाटते। अजून काय आहे तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षित होतं बजेटमध्ये आणि तरुण वर्गांसाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, आपण ही संपत्ती मानतो, आरोग्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत, आपण त्यासाठी सुदृढ असायला पाहिजे, मात्र या आरोग्यासाठीच कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही। आमचं म्हणणं हेच आहे की ज्या तुम्ही योजना काढतात आणि ते तळागळामध्ये पोहोचल्यात, त्या पोहोचल्या का त्या नीट बघितल्या पाहिजे, पहिल्या योजनेला थुकापालीस करण्यात काय अर्थ नाही, नवीन योजना तुम्ही करताय त्या नवीन योजनेचं चांगलं कार्य झालं पाहिजे, मनरेगाच धरा तुम्ही, तळागळामध्ये तिचे कामं होत नाहीत बरोबर, आणि रोजगाराचा जर प्रश्न झाला तर जागावरचीवर कमी होत चालल्यात, UPSC जे झाल्या, MPSC जे झाल्या, सर्व प्रश्नांचा तोडगा निघत नाही आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात त्याच्यावर काही तोडगा निघत नाही आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या कशामुळे होतात त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे, हा आमचा हे आहे प्रश्न आहे, बजेटमध्ये केला पाहिजे सरकारकडून, ही अपेक्षा आहे आमच्याकडे। बरं, आपण आता बऱ्याच तरुणांचं मत घेतलेलं आहे, काय वाटतं तुला? तर मुख्यतः मी एज्युकेशनबद्दल बोलल, तर मोदी गव्हर्नमेंटनं असतील बऱ्याच काही आपल्याला हे दिले होते, आश्वासनं दिली होती बाबा मी बऱ्याच गोष्टी पूर्ण करेल, मग ते अनएम्प्लॉयमेंट असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा मग सुरक्षेच्या बाबतीत असेल, तर मी एज्युकेशनबद्दल बोलतो, एज्युकेशन म्हणजे आज आपण ग्रामीण भागात जर बघितलं तर कुठल्याही सुविधा त्या एज्युकेशनमध्ये आपल्याला मिळत नाहीत, त्याच्यामुळे तिथले जे विद्यार्थी आहेत ते शहरामधील असलेल्या फॅसिलिटीज आपण हे करू शकत नाही, कम्पेअर करू शकत नाही, तर मला एक असं सांगायचं की बाबा तुमचे एज्युकेशन जे आहे तर सर्वसमान असलं पाहिजे। आपण बऱ्याच तरुणांचं मत आता घेतलेलं आहे, तर या बजेटमध्ये कुठे खुशी आहे तर कुठे गम आहे, पण आता एवढ्या आपण तरुणांचं मत घेतलं तर ते बऱ्याच तरुणांचं मत हे आपण नकारात्मक पाहिलेलं आहे। बेरोजगार जो मुख्य प्रश्न आहे, तर तो बेरोजगार आरोग्य असेल, शिक्षण असेल, बँकिंग असेल, या सर्वच गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष घालायला पाहिजे होतं, असंच या तरुणांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुमेधसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे।